या बातमीचे प्रस्तुत करतायत वरुड शहरातील सुप्रसिद्ध खत्री बॅग हाऊस व गिफ्ट अँड खिलोना, वरुड शहरातील एकमेव गृह उपयोगी वस्तूंचे ठोक व चिल्लर विक्रेता। आमचा पत्ता सतीमाता मंदिर जवळ मेन रोड वरुड। वरुड तालुक्यातून एक अपघाताबाबत ब्रेकिंग बातमी समोर येत आहे। पंढरी ते महेंद्री मार्गावर एक भीषण अपघात झाला असून यात अमळापूर येथील 3 पुरुषांचा जागीच मृत्यू झालाय। एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली असून त्या दुचाकीवर स्वार 3 पुरुषांचा या अपघातात मृत्यू झाल्याचं समजते। तर सध्या वरुड ग्रामीण रुग्णालयासमोर मृतकांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली असून सर्वत्र शोककाळ पसरलाय। प्राप्त माहितीनुसार वरुड तालुक्यातील अमळापूर येथील रहिवासी असलेले 3 पुरुष सकाळी 6 वाजताच्या दरम्यान काही कामानिमित्त पंढरी व करवारकडे एका दुचाकीने निघाले। सकाळी 7 वाजताच्या दरम्यान शेगाट पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या पंढरी व महेंद्री गावाच्या मध्ये एका अज्ञात वाहनाने या दुचाकीला जबर धडक दिली। ही धडक इतकी जबर होती की या दुचाकीवर स्वार असलेले किसन लांगापुरे, मनोहर लांगापुरे व राजेश शिंदे या तिघांचाही जागेच मृत्यू झालाय। जवळपास तिन्ही मृतकांचे वय 32 ते 42 या मधोमध असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। या घटनेची माहिती शेगाट पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी वरुड ग्रामीण रुग्णालयात रवाना केले। यावेळी मृतकांच्या नातेवाईकांनी वरुड ग्रामीण रुग्णालयासमोर मोठी गर्दी केली असून यावेळी या ठिकाणी वरुड पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता। या ठिकाणी मृतकांच्या नातेवाईकांमध्ये वाद सुद्धा झाला होता। तुझ्या मुलाने माझ्या मुलाला का गाडीवर नेले या गोष्टीवरून हा वाद झाल्याचं समजते। हे तिन्ही पुरुष नाथजोगी समाजाचे असून अनेक वर्षांपासून अमळापूर येथे राहतात। या घटनेचा पंचनामा शेगाट पोलिसांनी केला असून पुढील तपास ठाणेदार सतीश शिंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाट पोलीस स्टेशन करीत आहे। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। आता वरुड तालुक्यातील प्रत्येक बातम्या तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 93 33 34 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि रोज अपडेट रहा।